आपलं वाटतं का? शाळेत काय म्हणतात तुला? बकासूर बकासूर बोलाल का? पोलीस पोलीस साहेब होते ते, ते म्हणले फक्त तुम्ही मा कॉल उचलला, मला एवढा आनंद झाला डोळ्यामध्ये, त्यांचे डोळ्यातून पाणी आलं, शांत होता आणि असं मला त्याचा अभिमान आहे. आज वाटलं पण नव्हतं की माझा मुलगा एवढा मोठं हे करण म्हणून स्वप्न आज माझं साकार झाले. गर्व आहे मला आज माझ्या मुलाचा. प्रेक्षकांना तुमच्या दुसरा मुलगाच येतो आता एक बकासूर. ती वर बघतो ना बरं जगात पारे ने ना असं वाटतं की बैल धाकधूक धाकधूक करतो ना मग असं हे होतं द्यावं आपलं डोळं दाखवूनच घ्यायचं गरबी आला ना पोराने टाळे वाजवले की मग बघायचं आनंद आनंद आहेत आनंद आहेत ताई ते पण आमच्या लक्षात येतात सगळीच रडल्यात काल. खूप अभिमान वाटतोय आज मला म्हणजे नाही का भावाचा पण नाही का साक्षात आमच्या घरात देवच आल्यागत नाही. माहितीनुसार एक नाशिक आणि नांदेड भागातले दोन कॉलेज आहेत तिथल्या प्राचार्यांचे फोन आले होते की बकासूरच्या गोठ्यावरती आम्ही सहल घेऊन येतोय कॉलेजचे विद्यार्थी त्यांना खास बकासूरला बघायचं काय सांग. असे भरपूर बैलगाडी क्षेत्रात मोरे सरकारने इतिहासच केलाय. इथनं मागून असं इतिहास करून घ्या दाखवलं नाही आणि इथनं पुढं असं काय असं होईल फक्त झालं तर ते पेडगावचं रेकॉर्ड पेडगावत मोडू शकतं असं मला वाटतंय. आमच्या बाकीचं रेकॉर्ड कोण मोडणार? बक्याचं मी काल सांगितलं बक्याचा रेकॉर्ड आता बक्याच मोडू शकतो अगदी ना बोलतो असं कुठलं रेकॉर्ड कोणी केलं असं रेकॉर्ड बकासूर न केलं म्हणजे की पळायचंच आणि भाईने आम्हाला तारीख दिल्या आमची त्यांनाही झालं आम्ही त्यांना स्वतःहून फोन केलाय. मी मामाने एका बसून मामा त्यांना फोन केला की बाबा आम्हाला बैल पाहिजे तुमचा भाईने एका मिनिटात झालं तुम्ही कुठेही द्या आम्ही तर बैल घेऊन यायला तयार आहे. सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार 100%. मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या सुजगावमध्ये आणि सुजगावमध्ये तुम्ही पाहू शकता कुणाच्या समवेत आहेत नवम हिंद केसरी बकासूरच्या गोठ्यावरती आणि आपल्या समवेत प्रसिद्ध बैलगाडी मालक मोहिल शेठ धुमाळ आणि त्यांच्या आई आहेत. ताई नमस्ते. नमस्ते. काय कसं वाटतंय आपल्या बकासूरने नवम हिंद केसरीचा किताब पटकवला आहे सलग दोन दिवस हिंद केसरी झालेला आहे दोनदा लागोपाठ काय कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. हां पहिलं प्रेक्षकांना ताई तुमचं नाव सांगा ना. माझं नाव पल्लवी मोहन धुमाळ. बरं ताई तुमचं शिक्षण किती झालं? माझं 10वी झालं. बरं आणि मोहिलच्या पप्पांचं? ते पण 10वी झालं. 10वी झालेले. कसं काय एकंदरीत मोहिलच्या पप्पांचं तुमचं विवाह कोणत्या सालामध्ये झाला? विवाह झाला 2000 मध्ये. 2000 मध्ये. आणि मोहिलचा जन्म कधी झाला? 2001. 2002 मध्ये. बरं आणि काय सांगाल मोहिलच्या संदर्भामध्ये मोहिल लहानपणी कसा होता? मोहिल लहानपणी शांत होता आणि आता मला त्याचा अभिमान आहे. आज वाटलं पण नव्हतं की माझा मुलगा एवढा मोठं हे करण म्हणून स्वप्न आज माझं साकार झाले. गर्व आहे मला आज माझ्या मुलाचा. खूप गर्व आहे का ताई? बरं आणि बकासूरच्या विषयी काय सांगता? बकासूर विषयी तर आता सांगायसारखं काय आहेच नाही बोलायसारखं खूप आहे. काय काहीतरी बोला ना सांगा प्रेक्षकांना. आज तुम्ही पहिल्यांदाच पडद्यावरती येत आहे पहिल्यांदाच तुम्ही मुलाखतीवरती बोलताय सांगा प्रेक्षकांना तुमच्या बाबा. दुसरा मुलगाच येतो आता एक बकासूर. बरं काय कसं कशीच काळजी घेता कसं तुम्ही त्यांना फोन करता अड्ड्यावरती गेल्यावर तुम्हाला प्रत्येक शर्यतीची माहिती असते का ताई? हो असते ना. कशी कल्पना देतात मोहिल शेठी? मोहिल देतात कल्पना आणि त्याला फोन करते मी सारख्या. बरं 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 आणि एवढी मुलं लांब जातात 200-250 किलोमीटर त्यांच्या खाण्यापिण्याची परत राहण्याची कधी काळजी वाटते का बाई? हो वाटते ना. काय वाटतं? काळजी वाटते मुलाला फोन करत असते मी सारखा गटपास सेमी पास आणि कसा आहे पोहोचला आला गेला. ज्यावेळेस बकासूर गटपास होतो त्यावेळेस कसं वाटतं ताई? आनंद होतो खूप. कशावरती तुम्ही शर्यत पाहता? मोबाईलवरती. मोबाईलवरती का? बरं आणि ज्यावेळेस विजय होतो त्यावेळेस कसं वाटतं? खूप आनंद होतो. खूप आनंद होतो. तुम्ही मला एक पहिलं सांगा आम्ही सुजगावचा बकासूर मावळ मुळशीचा बकासूर म्हणतो पण सुजगाव हे तुमचं माहेर ना? हो. आणि सासर कुठलं? धुमाळवाडी. धुमाळवाडी तुमचं सासर. कशी सासरची लोक आहे? सासरची लोक आहे चांगली. पहिली काही म्हणायची की तुझा मुलगा असा तसा आणि तो 9 महिन्याचा होता तसा माझ्या आईवडिलांनी मामांनी त्याला इथं आणले त्याचं पालनपोषणच मामांनी आईवडिलांनी केलं. सुजगावमध्ये? सुजगावमध्ये. लहानाचा मोठा इथंच झालाय आणि त्याचं सगळं इथं. तिकडली लोक पहिली म्हणायची तुझा मुलगा असा आहे मोहिल असा त्याला काही वळण नाही असं नाही पण आता तीच लोक नुसतं त्याचं एवढं मोठं नाव झालंय ना तर सारखी नाही का बकासूर बबलूचं एवढं मोठं नाव झालंय त्याला तिकडे सगळे बबलू म्हणतात. हो लहानपणी सगळे बबलू बबलू म्हणतात. बबलू मोहिल शेठ झाला. बबलूचा मोहिल शेठ झाला कसं वाटतं?
सगळी आता मोईल शेट म्हणायला लागली ना तिथं. आणि धुमाळाचं नाव एवढं मोठं केलं त्यांनी की सगळी म्हणजे तिकडली लोक असे म्हणतात की धुमाळा मोईल शेट धुमाळ धुमाळ म्हणजे धुमाळाचा झाला ना, मग सगळ्यांना गर्व वाटतात. सगळे आनंदाने सांगतात की तो माझा भावाचा मुलगा, तो आमच्या गावचा, तो असं भावकीतला गावातला, म्हणजे सगळी नातेवाईक जवळ आली सगळी गर्वाने सांगायला लागली की नाही का आता मोईल शेट म्हणून. ज्यावेळेस मोईलने हा पहिल्यांदा शर्यतीला जायला लागला, गपचूप जायची मामांती गाडी घेऊन, तुम्हाला कल्पना होती की शर्यतीला जातात म्हणून? होती ना कल्पना. मग काय मोईलचे पप्पा काय म्हणायचे? सगळी ओरडायची घरची, आम्हाला फोन करून म्हणायची की तो असा करतो तसा करतो. मग मग कपडं काय झालं? घरी या बोलायची, मम्मी पप्पाला बोलून घ्यायची असं तसं नाही का. आणि मग आता काय झालंय? खूप म्हणजे खूप खूप चर्चा आहे बाका मोईलचे बाबा फॅमिलीचं कसं बॅकग्राऊंड आहे, की मोईलचे पप्पा काय करतात? हाय, आम्ही शेती करतो घरचे, म्हशी आहे तिकडं पण. किती म्हशी ताई? आहेत ना तिकडं पण म्हशी आहेत आमच्या तिकडं. आणि मोईलचं घर कधी बघायला भेटेल तिकडं? कधी पण या, कधी पण येऊ ना. हो, किती म्हशी आहेत? किती म्हशी आहेत? हाय, 10-12. 10-12 म्हशी आहेत. आणि क्षेत्र किती आहे? शेती आहे, भात शेती वगैरे. भात शेती, किती शेती आहे दादा? सांगता नाही याची मला तशी, पण आहे शेती भरपूर आहे. आणि मोईलचे पप्पा काय करतात? शेतातलं काम वगैरे करतो आम्ही. शेतातले काम तुम्हाला असं होऊन तिथं बोलवतात का लोक की काय बाबा कसं आहे? बोलवतात ना. तुमचाच बकासूर का तुमचाच का? आता लेस लोक म्हणजे पहिली एवढी नव्हती माहित, पण त्याच्यामुळे आता सगळ्यांना कळायला लागले मोईलचे पप्पा, मोईलची मम्मी, बकासूर आता आमचा. कालचे दोन दिवस 21 तारीख असेल, 21 जून असेल आणि 22 जून असेल, कसं वाटत होतं तुमच्या घरात? कसं वाटत होतं? तुम्ही धुमाळवाडीला होता का सुसगावला होता? धुमाळवाडीला होतो, तिकडनंच पाहत होतो आम्ही सगळी. हा, मग सगळे आमच्या तिथं घरी येऊन अरे पार्टी पाहिजे ना असं पाहिजे, तुझ्या पोराने एवढं मोठं नाव केलं बकासुरनी असं दोन वेळा हे झाला ना हिंद केसरी दोन दिवसातच. मग ती सगळी घरी यायची लोक शेजारी वगैरे भाऊकी आमची. बर बर. आणि पार्टी द्या असं द्या म्हणायची. बकासूर पळण्यापूर्वीचं जीवन आणि बकासूर आता पळून नवम हिंद केसरी झाला, जीवन मनामध्ये किती बदल झाला तुमच्या? खूप बदल झालाय. काय परिस्थिती होती पहिले ना आताची? आता काय पहिले काय परिस्थिती होती? आता बकासूरमुळे सगळं बदलूनच टाकले. होय. हो, आता लोक भेटतात, स्थळ वगैरे येतात का मोईल शेटला? स्थळ वगैरे करायचे ना आता. करायचे, पण स्थळ येतात का? नाही येतात. काय म्हणतात, छकडेवाला नवरा चालतोय का सगळ्याला? आता छकडेवाला चालू आहे. आता जे ते म्हणतात छकडेवालाच पाहिजे. छकडेवालाच पाहिजे, बरोबर. सगळ्यांची तीच प्रतिक्रिया आहे. आणि विशेष माहित आहे, आज नवम हिंद केसरी झाला, मला वाटतं पहिल्यांदा रुस्तम हिंद केसरी झाला. त्यावेळेस सुसगावमध्ये सुसगावमध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढली होती रात्रीची. त्याच्यानंतर पुसेगावचा हिंद केसरी झाला, त्यावेळेसही मिरवणूक काढण्यात आली होती. कसं होतं त्यावेळेचं वातावरण? आणि आज दिवसा 10 वाजता सकाळी मिरवणूक काढली, तुमच्या माहेरी एवढं मोठं जल्लोष केला जातोय, कसं वाटतं? खूप आनंद होतोय आम्हाला, खूप आनंद वाटतो. आज तुम्ही औक्षण करता, तुमचं गाव ग्रामदेवत पहिली धुमाळवाडीत पण काढली, आणि त्याचबरोबर तुमचं आज सुसगावचं माहेरचं ग्रामदेवत असेल काळभैरवनाथ, त्यानंतर काणिपनाथाचं गावातलं मंदिर असेल, तिथे गेल्यानंतर औक्षण करतात आपल्या बकासूरला, त्यावेळेस कसं वाटतं? आनंद होतो खूप, खूप आनंद होतो. तुम्ही इथं आल्यानंतर काय बोलतात काय? तेच ना, बकासूरला पहिलं त्याचा नतमस्तक होऊन पाया पडून करावं वाटतं. बर बर बर. आणि आता घरी कशावरती पाहता शर्यत तुम्ही? मोबाईल वरती पाहतो, टीव्ही वरती पाहतो. टीव्ही वरती पाहतो. बर. आणि एक मनामध्ये धाकधूक वाटते का एवढी गर्दी? आपले दोन्ही पोर म्हणजे मोहिल तर आहेच आणि आपला बकासूर तुमचा मुलगा, एवढ्या गर्दीत ना चालल्यात, कसं वाटतंय? खूप आनंद होतो, त्याला पाहतानाच मन पूर्ण भरून जात. ताई चालतंय, असाच आपला बकासूर चांगले नाव करत राहू आणि निश्चितच अजून मोठमोठे हिंद केसरीचे किताब लागत राहू. धन्यवाद ताई. धन्यवाद. मित्रांनो, मोहिल शेठ धुमाळ यांच्या आई आणि त्यांची आई, बरोबर, आई तुमचं नाव काय? शारदा साळुंके. काय वाटतं आता आज एवढा मोठा गुणगौरव होतोय? बाबा या इकडं. काय वाटतं आज नवम हिंद केसरी झाला, म्हणजे 9 वेळा हिंद केसरी झाला तुमचा बकासूर, कसं वाटतं? आनंद वाटतो. आजची जी गावातली मिरवणूक आहे, ती मिरवणूक पाहून गावातली ज्येष्ठ माणसं, तुमची गावातली जुनी जाणती काय म्हणतात? फोन वगैरे येतात का गावात? घरी भेटायला येतात का? येतात, पार्टी मागतात. आल्या आल्या म्हणजे आजी बैल जिकून आला पार्टी आम्हाला. बरं बरं. आता दिली की पार्टी? बिर्याणी केली?
काय राहिलं अजून गेला तर उलट असं काळजी वाटते ना गर्दीतून लांब जायचा बैल म्हणून. बर बर, एवढे लांब पोरं जातात 250-250 किलोमीटर, पै पाहुणे सगळे मुक्कामाला ठेवतात, फोन येतात का आमच्याकडे पाठवा बैल, त्याला पाठवा आमच्याकडे मुक्कामाला, येतात का फोन बाहेरच्या लोकांचे का येतात ना काळजी वाटते मग आम्ही पण फोन करतो ना. बर बर, बैला बस बैलाचा आनंद असतो आपल्याला आले की त्याचा. बर बर, तुम्ही टी व्हीवरती बघता शर्यत, त्याच्यावरती एवढी गर्दी असल्यानंतर ना तुम्हाला भीती वाटते का होताय? टी व्हीवर बघतो ना बरं जिक्यात पारी नाही ना असं वाटतं की बैल धाकधूक धाकधूक करतो ना मग असं हे होत द्यावा आपलं डोस आखूनच घ्यायचं गर्दी आला ना पोराने टाळे वाजवले की मग बघायचं. बर बर, म्हणजे असं धाकधूक करतो डोळे दाखवून ठेवताय मग मला अशी काळजी वाटते ना अशी. पण डोळे उघडण्यानंतर चमत्कार दिसतो मग जरा आनंद वाटतो. डोळे उघडल्यावर चमत्कार दिसतो कुठल्या देवाचा दिसतो? आपल्या कानिपनाथ लक्ष्मी अमरीनाथ कोल्हापूरची देवी आहे असं. कानिपनाथावरती मडीला खूप श्रद्धा आहे तुमची, त्याच्याविषयी काही सांगायला? सगळे जाता तुम्ही मडीला? कानिपनाथ आमचे आनंदच आहे, कानिपनाथाला बैल पाय पडा न्यायला लागतो त्याच्यावर लय श्रद्धा आहे बैला कानिपनाथाला. दोन दिवस गुंजीबा, दोन दिवस बैल बाहेर गेला होता 21 तारखेला आणि 22 तारखेला, हुरहुर लागली होती का म्हणाला? हुरहुर लागली होती ना, सारखा फोन करायचं आज तर सारखा फोन करायचं. बर बर, किंवा हे करा बायला बशी थांबा हे करा जरा मग दमला ना दोन दिवस असं म्हणून त्याला जरा हे वाट ना. आराम करतोय का होता आता? आता आराम करतोय. तुम्हाला एक देवाने आशीर्वाद दिलाय का गोठ्याला? हा ना, हा आशीर्वाद दिलाय. बर बर, तर आता बोलूयात बाबांकडे आपण. मित्रांनो, मोहिल शेट दुमाळ यांचे आजोबा आहेत रामभाऊ साळुंके. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल? काय ना मला काय मला तर आज बोलतोय. बर बर, बोला प्रेक्षकांना सांगा. प्रेक्षकांना सांगा कसं वाटतंय का? नाही मला त्याचं एकदा दिया निघाली गेलं. अहो दोनदा दोनदा एक सलग दुसऱ्या दिवशी दोनदा हिंदी म्हणून आनंद असू आनंद असं आहेत की आनंद असं आहेत ताई ते पण आमच्या लक्षात येतात सगळीच रडल्यात काल. पण आज कसं काय वाटतं एवढी मिरवणूक? आज मिरवणूक झालं छान वाटतं मला. गावातली काय म्हणली तुम्ही जाणते? नाही आज सगळे येतात ना, कसं काय चाललंय काय? एवढे गोठ्यावरती कधी लोक आली होती? मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही, हा सगळा संपूर्ण गोठा भरलाय, बाहेर पण तेवढीच लोक आहेत आणि अजूनही लोक भेटायलाच येत आहेत. आणि एवढं प्रेम एका सर्वसामान्य बैलानं दिलं जो आज नवम हिंद्र केसरीपर्यंत गेलाय, कसं वाटतं? आम्हाला अभिमान वाटतं, आमचा देवाचा आशीर्वाद आहे. पुसेगावच्या सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळालाय का आपापासून? आम्ही ते पुरतं सुद्धा तिथे खूप. मित्रांनो आज तुम्ही म्हणत असाल संपूर्ण फॅमिलीच मोहिल शेटची, तर मोहिल शेटची छोटी बहीण आहे, दोघंच जण आहेत मोहिल शेट थोरलेत आणि या ताई धाकट्या आहेत. ताई तुमचं नाव काय? पायल गोडांबे. गोडांबे, बर बर. विवाह झालाय तुमचा? हो. कुठे दिलंय तुमचं सासर? कोणतं आहे? तिथेच गोटोडे गावात गोडांबेवाडीमध्ये दिले. गोडांबेवाडीमध्ये काय करतात दाजी आमची? दाजी आज व्यवसाय करतात गाड्यांचा. गाड्यांचा, बर बर. आणि किती साली विवाह झाला ताई? गेल्या वर्षी 2024 मध्ये. 24 मध्ये झाला का? बरं बरं, मला पण बोलवलं होतं लग्नाला पण आम्ही बाहेर होतो सगळी, त्यावेळेस येता आलं नाही. पण कसं काय सासरी तुम्ही गेलाय आणि सासरी गेल्यानंतर ना तिथं प्रतिक्रिया काय होत्यात? सासरे काय म्हणतात, सासूबाई काय म्हणतात, तुमच्या ननंदबाई काय म्हणतात बकासूरच्या विषयी? खूप छान वाटतं त्यांना पण, म्हणजे जे ते ओळखतात ते म्हणजे नाही का बकासूरचे मालकीन म्हणूनच मोहिल शेट धुमाळची बहीण याच नावाने मला ओळखलं जातं. बरं, आणि हे सगळं एवढं सगळं तुम्हाला फक्त एक तुमचा घरचा दावणीचा नवम हिंद केसरी झाल्या बकासूरने मिळून दिले, कसं वाटतं? म्हणजे खूप अभिमान वाटतोय आज मला, म्हणजे नाही का भावाचा पण आणि आज त्या बैलाचा पण खूप अभिमान वाटतंय की नाही का साक्षात आमच्या घरात देवच आल्या गत नाही. बर 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 बर. आणि बाकीचे कुणाचे फोन येतात का? दाजी काय म्हणले? दाजींनी कसा आनंद साजरा केला तिकडे? खूप छान केला, फटांगडे वगैरे वाजवले, खूप म्हणजे खूपच त्यांनी उत्साह साजरा केला. बर 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 बर, खूप साजरा केला. हो बर. म्हणा आणि कधी आला तुम्ही मग इकडे? इकडे सकाळी आलो. सकाळी आलो. बरं. आज तुम्ही सगळेच आई पण पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर बोललाय, तुम्ही पण कॅमेऱ्यासमोर बोललाय, असं काय पण केलं होता का अष्टमच्या केसरी झाल्यानंतरच बोलायचं? नाही तसं काय नाही, पण आज खूपच अभिमान वाटतंय ना आज बैलाचा, खूपच छान म्हणजे. ताई अजून काय अपेक्षा आहे का त्याच्याकडनं? आता काही नाही, त्यांनी ज्या काय करायच्या अपेक्षा ठेवल्या सगळ्या पूर्ण करून झाल्या, त्या त्याच्याकडून काही अपेक्षा नाही, सगळ्या पूर्ण केल्यात त्यांनी. पण प्रेक्षकांच्या अपेक्षा आहे मोहिल धुमाळ यांची नवीन जोडी बघायला मिळावं, काय त्याच्याविषयी काय सांगाल? तुम्ही ननंदबाई कधी होता? योगील तेव्हा होईल. बर बर, चालते ताई, धन्यवाद. मित्रांनो आपल्या समोर दादा, नमस्ते दादा. तुमचं नाव दादा? नारायण सोपन केसोड. बर, आणि आपलं नातं काय मोहिल शेटशी? ते मा
आम्ही गावातले एकाच आहे. एकाच गावातले तुम्हाला बघितलं ते तुम्ही? बरं बरं. आणि मामांचे तुम्ही सासरे मला वाटतंय. तुम्ही पिंपरी चिंचवडला का जॉबला आहात? जॉब काय तुमच्या ऑफिसमध्ये कसा जल्लोष करणार चाला साहेब? आमचा कालच जल्लोष झाला. हा दोन्ही बी 21-22 बर दिवसभर आमची बाकीची कामं सोडून आम्ही ते 2 दिवस त्याच्यासाठी थांबले होते. आम्ही सगळं लाईव्ह बघत होतो आम्ही 21 आणि 22 तारखेचे. आमच्या कामात त्याचं बक्का सुरचं जर असलं ना तर आम्हाला सगळे साहेब लोक सुद्धा कोणी असं बोलत नाही की बाबा तुम्ही कामं करा. ते लाईव्ह बघत बसले कोणीच बोलत नाही. सगळे फॅन आहेत बक्का सुरचे. सगळे फॅन्स आहेत. सगळे सगळे 21 तारखेला फायनल पळत असताना कसं काय वाटत होतं तुम्हाला? 21 तारखेला काय सांगायचं तर त्याच्याविषयी काय बोलायचं? हा तो महाराष्ट्राचं हेच दैवत. आणि त्याच्यानंतर 22 तारखेला फायनल पळताना कसं वाटत? ते पावसात आम्ही द्यायची बघितलं. पावसात अक्षरशः आम्हाला माहीत होतं खात्री. हा पूर्ण खात्री होती कारण आज तो इथं सगळ्या डोंगर भागात फिरलेला आहे. बरोबर डोंगर बघत आहे. आम्हाला खात्री होती 100% विन आहे असं त्याचं हे होतं. आज तुमच्या स्टाफमधले साहेब लोक कर्मचारी काय म्हणतात? कशावर बघता तुम्ही? सगळे मोबाईलवर बघतो आम्ही. सगळं मोबाईलवर बघतो. कधी काय आमच्या ऑफिसमध्ये एक मोठी टी व्ही आहे, आम्ही त्याला मोबाईल कनेक्ट करतो आणि ते बघत असतो. चालतंय, धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक संतोष शेतसाळुंके. दादा नमस्ते. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. महाराष्ट्राचा अख्ख्या सबंध हिंदुस्थानचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर आता नवम हिंद केसरी झाला. फक्त 2 दिवसामध्ये 2 मैदानात त्यांनी सहभाग घेऊन कसं वाटतंय? काय आनंद आहे? आनंद तर भरपूर आहे. काय सांगाल बकासूरच्या विषयी? काय सांगाल मैदानाच्या विषयी? काय सांगाल 21 तारखेचं आणि 22 जूनचं जे मैदान झालं? नाही 21 तारखे सुनील मोले सारखं मैदान कोणी घेऊ शकत नाही आणि त्याचा इतिहास घडवला बकासूरने. सलग 2 दिवस पळून 12 तासात की 2 इन 1 नंबर केला. आणि आदत असेल ओपन असेल? आदत असेल ओपन असेल. काय आनंद आहे? कसा आनंद साजरा करताय? काय आज किती लोक गोठ्यावरती आलेली आहेत? आनंद भरपूर लोक आली होती. किती सकाळपासून तरी अंदाज किती हजार लोक आले असतील? 1-2.5 हजार येऊन गेले एवढी लोक. पण आणि फोन किती आले तुम्हाला? फोन तर लय झालेत. माफच नाही तुझे? हो माफच. फोन उचलले पण आज कोणा उचललेच नाही. आणि आता नियोजन कसं आहे? आता आमच्याकडे नाही करा, आमच्याबरोबर आम्हाला संधी द्या, आम्हाला पळायची संधी द्या, असं काय का ते विषयच नाही अजून कोणाचा? फोन उचललेच नाही? नाही उचललेच नाही. आता फोन तर लय आलेत आणि आता लोक येऊन गेले. त्यांच्यापैकी लोक म्हणतात आम्हाला 26 तारखेला द्या, 3 तारखेला, 2 तारखेला द्या. पण कसं 26 तारखेला आमचं नियोजन झाले. 26 तारखेला कशी काय जोडी पडेल? आता सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, त्याच्यामुळे कशी पळेल ते आता चाचालाच माहिती कशी पडेल. पण मनातली जुळी पडेल, जुळी पडेल का नाही? चाचाने जोग जुळून आणलाय. चाचाने जोग जुळून आणलाय आणि दोन्ही फॅन्स एकत्र होणार म्हणायचं. हो दोन्ही. मग किती ताकद झाली एवढे सगळे फॅन्स एकत्र झाले? एकत्र गाडा मालक एकत्र सगळी मोठी ताकद. मी ताकदच झाली. ताकदच झाली ना मोठी. मित्रांनो, सगळ्यात मोठी ताकद आपल्याला दिसेल 26 तारखेला जे नियोजन सगळ्यांनी आम्ही आखलेले. त्याचं नियोजन यशस्वी झाले तर अतिशय सुंदर बैलजोडी पळताना दिसेल. ग्रामस्थ काय म्हणाले सुजगावमधली? ग्रामस्थ सगळी आनंदच आहे. आजची जी मिरवणूक झाली दिवसा मिरवणूक घेण्याचा काय निर्णय घेतला तुम्ही? नाही बैल कसं लांबून आलं तर परत बैलदारी पावसाचं वातावरण होतं संध्याकाळचं, त्याच्यामुळं म्हणलो सकाळचं पावसाने आपलं मिरवणूक झाली मी परत होत नाही नियोजन ना. बैल मालक येतात गोठ्यावरती, फॅन्स येत आहेत, पत्ता विचारतात, लोकेशन विचारतात, गावात सगळी चर्चा आहे. बकासूर बकासूर काय म्हणतात? चर्चा तर लयच आहे गावात. गावाबाहेर बी अख्या मुळशी तालुक मावळ तालुक्यात चर्चा आहे. जे कोणी केलं ते बकासूर करून दाखवले. बरं बरं, करून दाखवले. महाराष्ट्रभर जगभर चर्चा आहे मित्रांनो. आज पहिल्यांदाच मोहिल शेठ धुमाळे यांच्या आई, त्यांच्या धाकट्या भगिनी बोलल्या आज सगळ्यात कॅमेऱ्यातले. सगळे कुटुंब म्हणतंय आमची बाईट घ्या. काय असं असं काय घडून आले आज? मी ते करूनच दाखवले त्याच्या हिमतीव. बोलण्याला काही राहिलंच नाही. काहीच राहिलं नाही? काहीच नाही. काय अपेक्षा ठेवली का नाही? अपेक्षा आपण काहीच ठेवली नाही त्याच्याकडून. आता आता सगळे भाऊ तुम्ही आज एकत्र आलाय, मस्त असं नियोजन करण्यात आले, मिरवणूक पण खूप सुंदर झाली. अजून काय सांगाल त्याच्याविषयी? सांगेन तेवढं थोडंच एक. सांगा ना, जे ज्यावेळेस तो पहिल्यांदा 21 तारखेला पळाला ओपनच्या मैदानामध्ये, लखनची त्याची जोडी, त्याचं नियोजन म्हणजे खूप गुलदस्त्यात होतं. सगळ्यांना माहिती जोडी पळणार होती, पण पळेल का नाही
त्याच दिवशी ही शक्यता कमी होती, तर ते कसं काय नियोजन करण्यात आलं होतं? नाही ते आपले काय दाखवायचंच नाही, डायरेक्ट करून दाखवायचं. बर बर. आणि ते दैवत शेटगोयकर, रणजित सडबनसोरे आणि बबलू चाचा हे आमच्या चौघांना नियोजन आम्ही झालतं, पण पायऱ्या फोडण्यासाठी लय लोकांनी प्रयत्न केला. लय लोकांनी लय हो जोडी पळी. बरं. आणि बाकी अजून जे आता आपण पाहतोय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जी नियमावली केली, एकदाच एक बैल पळायला पाहिजे, आणि मोरेंनी जे मैदान घेतलं नंबर पद्धतीने टोकन पद्धतीने, त्या मैदानाविषयी आणि ह्या नियमाविषयी आता काय सांगाल तुम्ही एक बैलगाडी मालक या नात्यानं? मोरे सरकारने मैदान घेतलं ते कुणीच घेऊ शकत नाही, असे मैदान होऊ शकत पण कुणीच घेऊ शकत नाही असे मैदान आणि त्यात इतिहास केला बकासूरने. बरोबर आहे. ते कोणीच मोडू शकत नाही सरांचं नियोजन आणि बकासूरचं. बकासूरचं हो. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली जारी झाल्यापासून सर्वसामान्य बैल मालक असतील किंवा सगळ्यांना न्याय मिळतोय का, मैदान सुस्थितीत पार पडतात का? हो, सगळ्यांना न्याय मिळतो आणि सगळी आंध्रातली बैल उजाडत येतात. उजाडत येत आता हे एकच झालं तर एक, पण ह्या संघटनेमुळे तो मागे एक नंबर केला. हा, मग पळशीच्या मैदान पळशीचा एक नंबर केला. हा, आणि लगेच त्याचा गरीब शेतकऱ्याला बी त्याचा हे होतोय. आपले मित्र आहेत तुमचे कौटुंबिक संबंधित बाडळे कुटुंबाशी, त्यांना पण तुम्ही शब्द दिला होता. आणि त्यानंतर बरीचशी म्हणजे ओपनचं मैदान झालं, ओपनचं मैदान झाल्यानंतर आणि आदतचं मैदान सुरू झालं, बकासूर आल्यानंतर चर्चा तर्क वितर्क वेगळ्या चर्चेला वळण लागलं होतं. त्यानंतर आम्ही बऱ्याच जणांनी बाईट घेतलं की बकासूर आज का, काल तर हिंदकेसरी झालाय, मग त्यावेळेस कसं झालं? ते कसं झालंय, आज दिवशी नियोजन झालं तर मी आम्ही शेटला शब्द दिलता तुम्हाला बैल पाळा फ्रेश असल्यावर, आणि पोरांना कसं आता शेवट मी मैदान आतापर्यंत कधीच नाही आलेलो, आणि पोरांना कोणी काही बोलतं त्याच्यामुळे पोरं म्हणले आम्ही काय पाहून नाही, आम्ही बैल भरून घेऊन येतो. मग मी त्यांना फोन केला वैभवला आणि मोहिलचा काय मला फोन आला नाही, तुम्हाला फोन करीतच नाही कधी मैदान असू नाही ते नसू. मोहिलचा आणि माझे मित्र स्वस्ताप किरे ते गेले होते, त्यांनी मला फोन केला, लोक फोन करतात नका पळू, आणि जवळचेच आमच्यांनी वैभवला काय बोलले ते अजून मला कळलं नाही, आता कळेल उद्या परवा निवांत असताना त्याच्यापी काय असेल ते आम्ही मी बोलणार आहे सविस्तर. आता त्याचबरोबर आदतचं जे मैदान झालं, आदतच्या मैदानात सुद्धा वाटत होतं बाबा फायनल होईल का नाही, पण आयोजकांनी कसं काय मैदान पूर्ण त्यांनी पूर्णच करून दाखवलं त्याविषयी काय? तेच तुम्हाला म्हणलं, सुनील सरांसारखं नियोजन करू शकत नाही, आणि त्यांचे फायनल घेणार होते ते म्हणजे 7 वाजले तरी फायनल घेणार. बरं. आणि त्याचा इतिहास होता, त्याला इतिहासकारच होता, आणि पावसाने बी साथ दिली आणि पाऊस आणि फायनल झाली. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं दादा? ओम भेगडे. ओम भेगडे. ओम भेगडे कुठलं गाव दादा? गोठावडा भेगडेवाडी. बरं बरं. गोठावडे भेगडेवाडी काय सांगाल? काय नाही, बरं चांगलं वाटतंय, जिंकला बैल जिंकला. तुमचं काय नातं संबंध काय लागतं? मोहिल माझ्या सख्या बहिणीचा भाचा. बरं बरं. भाचा भाचा लागतो. बरं. कसं वाटतं बकासूरला पळताना? एक नंबर. सगळी मंडळी आले आहेत बघायला. हा, सगळे घरचे. मित्रांनो, ही सगळी फॅमिलीचीच मुलाखत आहे, सगळे पै पाहुणे आले आहेत, भरपूर फॅन्स आले आहेत, इथे सगळे आलेले आहेत. बाकी आज कसं वाटले मिरवणूक बघून? बरं, एकदम एक नंबर, आनंद वाटला. एकच नंबर वाटले सगळ्यांना? पाहिलं तुम्ही? हा, सगळे. आम्ही दर मिरवणुकीला असतो, आज पण आलो. आजची मिरवणूक जरा वेगळी होती का? हा, वेगळी नाही, मिरवणूक भारीच असती, पण आज आनंद झाला बैल टॉपला गेला. सगळ्या टॉपला गेला आणि आराम करतोय आता. हा, 2 दिवस पाळाला जमला असेल ना. बर बर बर. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव काय? मी सुनील काळभोर. बर. गाव कोणतं दादा? सुसमध्येच आहे मी. बरं बरं. आणि संतोष साळुंके यांचे आम्ही मित्र आहे. मित्र काय बकासूरला पाहिला आला होता काय? हो ना, आम्ही असतो मामांबरोबर असतो कायम. बर बर. तर व्यवसाय काय करता दादा? काय व्यवसाय? व्यवसाय आमचा शेतीचा व्यवसाय. बर बर बर. आणि काय बकासूरला आज काय विशेष पाहायला कशासाठी आलाय? आता बकासूरला पाहण्याचं कारण म्हणजे असंच की आमचं हे गाव सुसगाव आहे, छोटंसं गाव होतं, पण बकासूर या नावामुळं आमचं गावाचं म्हणजे नावलौकिक पंचकृषीत बाहेर पण नाव भरपूर झालं आमच्या. बर बर. बकासूरमुळं आमच्या गावाचं. बर बर. आज पाहिलं तुम्हाला म्हणतात का तुझ्या मित्राचा बैल लय सुंदर पळतो? हो, आम्हाला बाहेरनं फोन येतात, बाहेर गावावरनं, की आम्हाला पण पाहिलं यायचं या. मित्र आमचे अवश्य म्हणजे फोन करून आम्हाला म्हणतात की आपण पाहायला जाऊ, अवश्य भेट द्यायला जाऊ. आम्ही पण आवर्जून आला, म्हणजे आमची पण छाती अगदी फुलून जाते की फोन येतो आम्हाला पण बैल पाहण्यासाठी. बरोबर. आणि मग पाहिल्यानंतर काय मग अपेक्षा? अपेक्षा तर वाढतच असतात, पण आता आहे पण म्हणजे भरपूर त्याचा साजेस आहे. साजेस आहे. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. आपलं नाव काय दादा? कुठलं गाव? गाव सुसगाव. सुसगाव. बरं. काय सांगाल बकासूरच्या विषयी? बकासूरबद्दल आम्हाला गावाला आम्हाला मित्रांना आमचा ग्रुप आहे, लहानपणीपासून आम्ही सोबत आहे. आमचे संतोष सावंकर लहानपणीपासून म्हणजे मित्र आहे, त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे की बैलाच
देशात पूर्ण हे झालेलं आहे नाव लोक. इथे सुसगाव एक वेगळी इकडं शहरातलं गाव मध्यवर्ती आणि बकासूरचा गोठा. आज रस्त्याला कुठल्या गर्दी जास्त? आज सुसगावच्या गोठ्याला आणि सुसगावच्या रोडला जास्त गर्दी राहिली. बरं बरं. आज मिरवणूक होती, मिरवणूक कशी झाली? एकदम भव्य मिरवणूक झाली. अशी मिरवणूक सुसगावात पहिल्यांदा झालेली अशी मिरवणूक आणि एवढी लोक पहिल्यांदा झालीत मिरवणुकीला. पहिल्यांदा. आणि त्यावेळेस तुम्ही आपला सुसगावचा लाडका बकासूर पळायला जातो, त्यावेळेस कसं पाहता शर्यत? आनंदाने पाहतो. आम्हाला एक उरूप राहतं, सगळी कामं आम्ही साईडला सोडतो आणि बकासूरची शर्यतच पाहतो आम्ही. आम्हाला मामांबरोबर असून लाईव्ह पाहण्यातच आम्हाला हे होतं. आज तुमच्या मित्राचा बैल एवढा पळतो, एका अभिमानाने तुम्ही काय सांगता बाहेर? एक गर्वने गर्व आहे आम्हाला की बैल आज बाहेर पळतोय. हां. की आज सुसगावात एवढी मोठी हस्ती आणि आम्हाला ती आमच्या समोर आहे, त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. काल बऱ्याच लोकांनी त्याचं चरण स्पर्श केलं, बऱ्याच बैलगाडी प्रसिद्ध बैलगाडी मालकांनी सांगितलं की देव आहे तो दिसेल तर निश्चित पाया पडा, तुमचं पण कल्याण होईल. त्याच्याविषयी काय सांगाल? खरंच देव आहे, त्याच्या सर्वांनी पाया पडून पुढचे हे करावं आणि त्याच्याकडून आदर्श की त्याच्याकडे शिकण्यासारखं भरपूर आहे आणि त्याच्यासारखं बैल म्हणजे अख्ख्या याच्या पंचकृषीमध्ये नाहीच आहे. आणि त्यांनी जो काल आणि परवा जे हे केलं ते असं कोणीही करू शकत नाही, त्याच्यात घडणारी गोष्ट आहे. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. मित्रांनो, आपण सगळ्या पहिल्या दुसऱ्या मामांना ओळखतोच. आता हे मामा पण मोहिलचे सगळ्यात मोठे मामा आहेत. प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं. माझं नाव आदेश राम साळुंके. बरं बरं. दादा तुम्ही व्यवसाय काय करता? व्यवसाय शाळेच्या बस, आपल्या स्कूल बस. बरं. कांदीपनाथ स्कूल बस. बरं बरं. काय वाटतंय, कसं वाटतंय तुमचा लाडका सप्त हिंद केसरी आज नवम हिंद केसरी झाला आहे? नवम हिंद केसरी म्हणजे तो प्रत्येक मैदानात पळून प्रत्येक मैदानात उदयास आलाय आणि प्रत्येक नवीन बैलाला घेऊन तो उदयास आणलाय. प्रत्येकाची इच्छा असते की बकासूर बरोबर आपल्याला पळायचंय आणि माझं कधी कधी एखाद्या बैलाला देऊन आपला बैल सेमीला किंवा बाहेर गेला तर मी त्यांना ओरडतो. पण त्यांचं पण असं म्हणणं असतं की प्रत्येक बैल थोडासा नावा रूपात यायला पाहिजे दुसऱ्याचा. जर आपणच प्रत्येक वेळेस टॉपच्या बैलाला घेऊन पळालो तर दुसऱ्याचा बैल हा नावा रूपात येणार नाही. तर मग आपण प्रत्येक वेळेस जर एक नंबरचा बैल घेतला आपणच एक नंबर करीत राहिलो तर बाकीच्यांची पण इच्छा असते, प्रत्येकांची बैल आहे, प्रत्येकांना वाटत असतं की आपला बैल पण हे राहावं म्हणून. तसं आमचं पण म्हणणं आहे की एखाद्याचा बैल नावा रूपात यावं, प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक जण येतात की आपल्या बकासूर बरोबर पळावं घ्यावं, पण तेवढं वेटिंग पण असतं त्यांना की नाही घास असं. मग जे येवत ते नियोजन करत होते आमचे छोटे बंधू बोईल आणि वैभव होते. बरं. आणि त्याचबरोबर दादा, आता सलग दोन दिवस म्हणजे पहिलं ओपनचं झालं हिंदी केसरी, नंतर आजचं हिंदी केसरी झालं, सलग दोन दिवस पळला वाघ तुमचा, कसं वाटलं? नाही, ते जाण्याच्या आधीच नियोजन सगळ्या पोरांची इच्छा होती आणि नाथसाहेबांची कृपा होती. ते आधीच आम्हाला माहिती होतं की 100% नंबर करणार हिंद केसरी. ओपनच्या मैदानात तर माहितीच होतं करणार आहे, पण दुसऱ्या दिवशी मला सकाळचं कळालं की परत आदत बैल आहे तिथं पण पळणार आहे. मला एक जणाचा फोन आला की असं असं आहे मामा, कसं काय नियोजन? म्हटलं मला काय बैल माहीत नाही, पण संध्याकाळी बघायचं की एक नंबर होणार आपला. आणि ते नियोजन आपलं नाथसाहेबांच्या नावाने पहिल्यापासून पळतं आहे. घरचं घर आहे, भरपूर प्रयत्न केला, आम्ही पण बैलं घेतली पण कधी हे झालं नाही. लॉकडाऊनमध्ये ह्या वैभवनीने त्यांनी त्याला शिकवलं आहे. लॉकडाऊनमध्ये इथं दगडाच्या रोडला त्यांनी पळवलंय आणि त्याच्यातून तो लॉकडाऊन बसून तयार झाला आणि 2 वर्षात त्यांनी हे पद मिळवणं शक्य नाहीये, पण त्यांनी ते आम्हाला करून दाखवलं. आज आमची पण परिस्थिती खूप बिकट होती, पण जसा तो आमच्या धावणीला आला तसा आमच्या पूर्ण साईट चालू झाल्या, शाळेच्या बस आल्या, टँकर आल्या, म्हणजे प्रॉपर्टी आम्हाला आता काहीच कमी नाही ठेवली त्यांनी. त्याच्या आशीर्वादाने सगळं भेटलेलं आहे आम्हाला. लक्ष्मी झाली तुमची. लक्ष्मी म्हणजे बोलायचंच नाही, नाथसाहेबांची कृपा. आणि तो आम्हाला नाथसाहेबांच्या म्हणजे त्याचा पूर्णपणे नाथसाहेबांचाच आशीर्वाद आहे आणि कानिपनाथचे आम्ही नाथांची भक्ती करतो, त्याचा आशीर्वाद पूर्णपणे आम्हाला आहे. आता तुम्ही स्कूल बस चालवता, किती स्कूल बस आहे? आपल्या 3 स्कूल बस आहे. बरं. त्या स्कूल बस मधले स्टुडंट म्हणजे विद्यार्थी येऊन जातात, ते म्हणतात का ती बकासूरची गाडी आमची गाडी? हो, सारखी जातात शाळेत पळत आणि माझा पण मुलगा तिथं शाळेत आहे, तर रनिंग मध्ये पळायला लागला की बकासूर करते त्याला पळायला. अर्नो साळुंके ना, तर त्याला पळत आणि बकासूर. आता 2 दिवस झाले, 15 तारखेपासून शाळा चालू झाली. तिथून गेटून सुटले ना पोर, त्यांना घरी यायची अशी असते, तर ते पळत सुटलं की त्याला म्हणतात बकासूर. आणि शाळेमध्ये बसल्यावर शाळेहून आता 2 दिवस झाले की डायरेक्ट इथं येतो. वडिलांना बोललो की मला शाळेत जायचं, इथं आलं की इथं गुलाल उधळीत बसतो. तुमच्या बस मधले जे स्टुडंट आहेत विद्यार्थी ते काय म्हणतात का आम्हाला बकासूरला बघायचं? हो, बघायचं. आणि ते आता शाळा सुटायच्या म्हणजे सुट्टी पाडायच्या अगोदर आलेले, त्याचे आपले माझ्याकडे व्हिडिओ एक क्लिप आहे, ते तुम्हाला मी देतो. बरं. म्हणजे एवढे विद्यार्थी? हो, भरपूर, जवळजवळ 100. त्याचबरोबर माझ्या माहितीनुसार एक नाशिक आणि नांदेड भागातले 2 कॉलेज आहेत, तिथल्या प्राचार्यांचे फोन आले होते की बकासूरच्या गोठ्यावर
रस्त्यावरती आम्ही सहल घेऊन येतोय. कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना खास बकासूरला बघायचं काय सांग. हो असे भरपूर फोन येतात आणि ते येणार आहे, आपण पण त्यांना सहकार्य भरपूर करणार आहे. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, एक आमच्या फॅमिलीचाच घटक झालेले आहेत ते नियोजनाचे बादशाह प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोळे. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कसं आहे आज आजचं वातावरण? कसं आहे कालचं तर सगळं आपण प्रत्यक्षात अनुभवलं, पण आजचं प्रेक्षकांना वातावरण सुसगाव म्हटलं सांगा. आज सकाळपासून 11 वाजता मिरवणूक चालू झाली. हां, 2 वाजता संपली. बर. सकाळपासून सगळे प्रेक्षक वर्ग बैलगाडी मालक वगैरे भेटायला येतात बैलाला. बर. त्यामुळे भारी वाटते सगळं वातावरण, एकदम फ्रेश वातावरण आहे. फ्रेश वातावरण आहे. ज्यांनी भारतातलं सगळ्यात मोठं मैदान, 2 मैदानाचं नियोजन केले ते तुमचे गुरुवर्य सुनील मोरे पेडगावकर, त्यांच्याविषयी काय सांगा. नाही, बैलगाडी क्षेत्रात मोरे सरकारने इतिहासच केला आहे. बर. इथनं मग कुणी असा इतिहास करून घे दाखवलं नाही. हां. आणि इथनं पुढं असं काय असं होईल, फक्त झालं तर ते पेडगावचं रेकॉर्ड पेडगावच मोडू शकतं असं मला वाटतंय. आणि ते जाऊ द्या, आमच्या बक्याचं रेकॉर्ड कोण मोडणार? बक्याचं मी काल सांगितलं, बक्याचं रेकॉर्ड आता बक्याच मोडू शकतो. हां. अगदी ना भोवतो असं कुठलं रेकॉर्ड कोणी केलं असं रेकॉर्ड बकासूरनं केलं. आणि आमचे बैलगाडी शर्यत क्षेत्रातले चाणक्य म्हणून ज्याची ओळख आहे, नियोजनाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, दैवत शेड गोवेकर, त्यांच्याविषयी काय सांगाल. मी वाटते कालच बाईकवर सांगितलं मी, ज्या माणसानं आपला पैरा मोडून आम्हाला बैल दिला आमच्या शब्दासाठी, मी वैयक्तिक दैवशेठला फोन केला होता की दैवशेठ आम्ही त्या बैलासंघ पळणार आहे. ॲक्च्युली आमचं नियोजन होतं जेवण डबर सुंदरसंघ पळायचं, पण झालं काय माहिती आहे का, आतापर्यंत मी सुद्धा अनुभवलं आहे. आम्ही पहिल्यांदा केवळला पळालो, तिथं गट पास केला आणि सीमेला पाऊस आला. बरोबर. परत आम्ही इकडे याला पळालो परवा दिवशी अमरापूरला, गट पळाला आणि सीमेला पाऊस आला. म्हणजे जवळजवळ आता 1000 रुपये मालकांचा प्रश्न आहे, आपण गेलो की सीमेला पाऊस येणार, सीमेला पाऊस मैदान थांबणार. दादा एवढ्या मन मोकळा बैल मालक बघितलं का, जीवन ड्रायव्हर सारखा बैलाला पैरा नाही म्हणला तो, ते पण मी पण खुशीने मान्य केलं, पण बैल नवम हिंद केसी झाल्या तर पैरा नाही म्हणणं असं काय. आमचं ते नियोजन होतं, पण ह्या गोष्टी तांत्रिक गोष्टी आम्हाला माहिती जरा आधी लक्षात आल्या. म्हणून ड्रायव्हर म्हणले एक काम करूया, तुमचं ते होतं तुम्ही तिकडे करा, मी इकडे. काल बी कानावर चालतं की पण थोडक्यात हुकलं म्हणायचं, नियोजन होतं चालतं पण असं नियोजन झालं होतं आपलं. या कारणामुळे आम्ही नाही थोडंसं नाळ घेतलं, म्हणलं कसं आहे एवढं मोठं मैदान आहे आपल्यामुळे पाऊस पडू नये म्हणून आम्ही थोडंसं नाळ घेऊन दोघांनी वेगवेगळे पेहरे करून आम्ही पळालो. लखनचा पेहरा फाजील बरोबर होता, देवशेला आम्ही शब्द दिला, देवशेला तो मान्य केला. म्हणजे असा कुठला बैलगाडी मला नाही की बाबा माझा बैल बांधून राहून दे आणि एक नंबरच्या बैलांना तुम्ही पळा. त्याने आम्हाला मोकळ्या मनानं पेहरा दिला, आमचा एक नंबर झाला. आणि त्या बकाजूच्या आशीर्वादानं फाजील सुद्धा त्या फायनलला हिंदी केसचा गुजराचा मानकरी झाला. मानकरी झाला 100. हो. आज बरीच लोक आलेत, प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवन ड्रायव्हर आहेत, त्याचबरोबर रेटायचे मास्टरसुद्धा आलेले आहेत, त्यांच्या जोडीला अनेक बैलगाडी मालक येत आहेत. आजूबाजूचे 4 बैलातले प्रसिद्ध बैलगाडी मालकसुद्धा गोट्यावर येत आहेत. बरेच पैपाहुणे येत आहेत, मामांचे बरेचसे संबंध आहेत, बरेच राजकीय नेतेही 2 दिवसामध्ये येणार आहेत भेटायला, बरेचसे कन्फर्म कॉल झालेले आहेत बकासूरच्या संदर्भामध्ये. काय वाटतंय एका बैलाचं खरंच एवढं प्रसिद्धीपर्यंत पोहोचणं? नाही, आत्तापर्यंत असं कधी झालंच नाही. हां. आणि खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्राला एक नाही जीवदान. हां. आणि जे आपण म्हणतो नाही, आपण म्हणतो नाही की एनर्जी या बकासूरून दिल्या, या बकासूरमुळं अनेक बैलगाडी मालक किंवा अनेक चाहते असे अनेक असे मोठमोठे माणसं आहेत की बाबा या बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरलेले आणि येणाऱ्या काळात बैलगाडी क्षेत्राला एक मोठं ग्लॅमर येणार आहे. बरोबर. आणि ते उंचीवर पोहोच, एक वेगळ्या उंची पोहोचणार आहे. बरोबर. जसं आता प्रो कबड्डी असेल किंवा T20 आपले IPL असेल, अशा पद्धतीने बैलगाडी क्षेत्र 100% काही दिवसांमध्ये होईल असं एक चित्रात इथून एवढं दिसायला लागलंय. त्या दिवशी आपण तुमच्या मित्राला आम्ही बाईट दिली होती, त्याच्यानं मी की बाबा आम्ही धमाका देतोय, तर आम्ही तुम्हाला ते धमाका 26 तारखेला देतोय माहिती का मला? हा नाही नाही देतोय आम्ही, त्याच्या आम्हाला काय जाणून त्याचं प्रश्नचिन्ह केलं, पण आम्ही 26 तारखेला धमाका देतोय. आणि होणार तर होणार होणार. आणि ते स्वप्न माझं आहे आता. बर. की ते गाडी त्या दिवशी पळावी माझी इच्छा आहे आणि ते आम्ही करून दाखवणार. तुमची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची. आणि स्वतः परवा राहुल बाईंनी बोलून दाखवलंय एका बाईट मध्ये, आणि बाईंचं म्हणजे नाही का तो माणूस वेगळा आहे, पण काय त्या माणसापर्यंत आम्ही पोहोचलो नव्हतो, तेव्हा त्यामुळे आता आमचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाले. बाई म्हणले आपण 100% पळायचंच, आणि बाईने आम्हाला तारीख दिल्या, आमची त्यांना झालं, आम्ही त्यांना स्वतःहून फोन केलाय. मी मामाने एका बसून त्यांना फोन केला की बाबा आम्हाला बैल पाहिजे तुमचा. बाईने एका मिनिटात झालं तुम्ही कुठेही या, आम्ही तर बैल यायला तयार आहे. सगळ्या महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होणार 100%. 26 तारखेला होईल ते होईल, आणि एक 11 वेगळा धमाका तुम्हाला 30 तारखेला ऐकायला मिळेल. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक, प्रसिद्ध जॉकी आणि चॉकलेट हिरो म्हणून ज्यांना बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ओळखलं जातं, ते वैभव ड्रायव्हर सुसगावकर आणि बैलगाडी मालक पण आहेत. कसं वाटतंय आपला बकासूर नवम हिंद केसरी झाला?
आनंद आहे, कारण आज सुजगाव वळशी तालुका आणि आमच्या भागातच आमच्या इथे शर्यती व्हायच्या आणि आमच्या भागातला कुठला बाहेरचं बाहेर जाऊन बैल कुठला असं नाव एवढं मोठं केलं नाही नाही का, त्यामुळे मावळ मुळशीला पण अभिमान आहे आणि सगळे काल जेवढे फॅन फॅमिली येते बकासूरची तेवढी खुश आहेत ना की अक्षरशः काल एक मला रायगडमधून फोन आला होता, पोलीस साहेब होते ते, ते म्हणले फक्त तुम्ही मा कॉल उचलला मला एवढा आनंद झाला डोळे म्हणजे त्यांचे डोळ्यातून पाणी आलं ते डायरेक्ट बरोबर एवढे सगळे खुश झाले. आणि त्याचबरोबर आता बरेचसे दोन तीन मला फ्रेंड ह्यांचे पण मेसेज आले आहेत व्हॉट्सअपला, काहीतरी दोन तीन गावात वेगवेगळ्या एक नाशिक आणि नगर भागामध्ये दोन तीन गावांमध्ये बॅनर लागलेले आहेत बकासूरचे, नवम हिंद केसरी झाला म्हणून तिथल्या फॅन्सनी त्याचे बॅनर लावलेले आहेत चौका चौकामध्ये, काय सांगशील त्याच्याविषयी? आता चार बैलातल्या मी नाही का मला बॅनरचा फोटो पाठवला होता, चार बैलातले आपले बैलगाडी शौकीन आहेत त्यांनी, ते पण एवढे खुश की त्यांनी काल फटाके वगैरे बॅनर वगैरे लावले, म्हणजे सगळा महाराष्ट्रच खुश आहे त्या खुशीने आणि सलग पळून झाला ना त्याच्यामुळे सगळंच. बबलू चाच्याने गाडी चालवली सेमीफायनल गटाला आणि फायनलला कुणी चालवली गाडी? फायनलला प्रशांत ड्रायव्हर, प्रशांत ड्रायव्हरची. बबलू चाच्याने कशी चालवली गटाला सेमीफायनलला? चाच्याने मी तुम्हाला सांगितलं मी त्या दिवशी बाईकमध्ये सांगितलं ओपनच्या मैदानात की गटाला गाडी आमची कमी पळाली, त्याच्यामुळे काही लोकांनी मला सांगितलं की आपण ड्रायव्हर दुसरा बसू, तर मी चाच्याला बोललो की असं असं म्हणते ते नाही का, तर चाच्या मला म्हणले आता जर तुला एक नंबर नाही ना करून दिला मी तर परत छकड्यात पाय ठेवणार नाही, त्याबरोबर आपण चाच्याला म्हणलं चाच्यात कुणी काय म्हणू दे गाडी तू जाणायची. त्याचबरोबर चाच्याला किरकोळ दुखापत झाली होती, लगेच तातडीने त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं, आज स्वतः चाच्या लगेच उठून मैदानात आपल्या लाडक्या बकासूरकडे आल्या, त्यांच्याविषयी काय सांगशील? तुम्हाला सांगतो ना की काल चाच्या पडले तिथं मैदानात, त्यानंतर मी आणि आमचे दादा आहेत मोठे रवी दादा त्या दोघांनी मिळून त्यांना दवाखान्यात नेलं, किरकोळ दुखापत झाली होती, कशी तब्येत आहे आता? आता डॉक्टरनी 8 दिवस आराम करायला सांगितलं, तरी बी ते दुसऱ्या दिवशी परत गोटे वाले, बरंच गोटे वाले. बघा म्हणजे चेन पडती का चाच्या, म्हणजे तुमची तब्येत ठीक झाली त्याच्या? बरोबर. डॉक्टर हॉस्पिटल मधून आणतानी डॉक्टर म्हणले इथून डायरेक्ट घरी जावा मैदानात जाऊ नका, ते आड्डेवाले आड्डेवाले फायनल असतो थांबले छकड्यात उभं राहून नसले. आपल्या प्रशांत ड्रायव्हरच्या विषयी काय सांगाल, कशी गाडी चालवली? तुम्हाला सांगतो ना कारण आम्हाला जर आम्ही तिथून हॉस्पिटल निघालो चाच्या म्हणलं माय का आता मी नाही का कॅपॅसिटी नाही गाडी आणायची, मी अक्षरशः माझ्या अक्षर पाय कापत होते छकड्यात बसल्यावर, कारण खालून 200 फूट पल्ला कमी केला आणि आपली गाडी लांब रानाला पळत होती. प्रशांत ड्रायव्हरला 15 मिनिटं अगोदर मोहिलनी फोन केला होता, प्रशांत ड्रायव्हर कळंबीच्या चौकातून रिटर्न 10-15 मिनिटात आले, एवढे जोरात आले की त्यांना नाही त्यांचं खरंच अभिनंदन आहे तुम्ही आम्हाला एक नंबर करून दिला फायनलला. प्रशांत ड्रायव्हरच्या विषयी काय सांगता, कसा माणूस आहे? माणूस दोस्तीच आपली चांगली चांगली संबंध आहे पहिल्यापासून, साक्षात सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिलाय तुम्हाला सांगतो, त्या दिवशी आम्ही 5 वाजता मंदिरात गेलो अक्षरशः आम्हाला सेवागिरी महाराजांची आरती भेटली, बर आरती भेटली तेव्हाच मी नाही का असं मला सगळं योग असं जुळून येतो डायरेक्ट, बर बर त्यावर तेव्हाच वाटलं आपण आज काही ना काहीतरी करणार. त्याचबरोबर काल आदतची फायनल झाली, डबल हिंद केसरी झाला 2 दिवसामध्ये आणि नवम हिंद केसरीचा बहुमान त्याने मिळवला, त्यानंतर तुम्ही काल पुसेगावच्या परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या दरबारात दर्शनासाठी गेला होता, महाराज काय म्हणले? महाराज म्हणले की पहिलंच वर्ष आपण सोन्यासोबत तिथं पुसेगावला पळलो, तेव्हापासूनच महाराजांना बैल माहिती. महाराज म्हणले मग एवढा आनंद भाई महाराजांनी पण स्वतः त्यांच्या हाताने पूजा केली, जवळजवळ 10-15 मिनिटं त्यांची पूजा चालली होती की बैलाला हार वगैरे घालून मोहिलचा सत्कार वगैरे स्वतः महाराजांनी घेतला, म्हणजे ते त्यांचं पण खूप प्रेम आहे बकासूर. चालतंय, धन्यवाद वैभवशी. धन्यवाद मित्रांनो, जी बकासूरची आपली लाडकी गाडी धावती का नाही श्रीनाथ, आपली जी प्रसिद्ध गाडी अशी धावती नाथसाहेब प्रसन्न प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव शेठ साळुंके, अर्णव शेठ साळुंके आणि मोहिल शेठ दुमाल, त्यातला अर्णव शेठ साळुंके बघा आहे. अर्णव काय सांगशील, कशी पळाली गाडी काल? चांगली पळाली. छोटा मालक आहे तुझं सारखं नाव घेते समालोचक, कसं वाटत रे? चांगलं. चांगलं वाटतं का? शाळेत काय म्हणतात तुला? बकासूर बकासूर बकासूरच म्हणतात तुला? आता काय तसं नाही म्हणायचं म्हणावं आम्हाला, नवम हिंद केसरी काय म्हणायचं? नवम हिंद केसरी, नवम हिंद केसरी बकासूर असं असं आदराने नाव घ्यायचं, काय म्हणायचं? नवम हिंद केसरी. हा चालतंय, चल. दादा नमस्ते, नाव काय आपलं? दिनेश लावडे. कुठलं गाव? रावडी फुलावडी. रावडी फुलावडीवाडी. फुलावडीवाडी काय सांगाल बकासूरच्या विषयी? बकासूरचं सांगा एवढं कमीच. होय, बाकी काय म्हणाल? काय नाही, आनंद वाटतो. आज बघायला आला कसं वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटतं ना? बरं. आणि तुम्ही काय काम करता दादा? मी जॉबला आहे कंपनीत. जॉबला आहे, बरं. आणि त्यानंतर तुम्ही जिथं काम करता तिथं काय वातावरण आहे, कसं वाटतंय? सगळी बकासूरची चर्चा असते. होय, चालतंय, बकासूरची चर्चा असते. चालतंय, धन्यवाद दादा.